नमस्कार मंडळी. आज आपण या चौकोनी कागदापासून समभुज त्रिकोण कसा करायचा, कसा कापायचा ते आपण बघणार आहोत. आणि कोणतंही कोण मापक न वापरता हे विशेष आहे. आता चौरस कागद म्हणजे तुम्हाला नक्की माहिती आहे की त्याचे चारही बाजू समान असतात, बरोबर आहे. आणि आपण समभुज त्रिकोण करणार आहोत म्हणजे त्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान आहेत, म्हणजे त्याचे सगळे कोण 60-60 अंशाचे आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. आता हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे की समभुज त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून टाकलेला लंब पाया दुभागतो. हे जर तुम्हाला पक्कं माहिती असेल तर मी काय करणार आहे हे तुमच्या पटकन लक्षात येईल. आता मी ह्या कागदाचा पांढरा भाग वर केला आणि मला आता ह्या हा जर त्रिकोणाचा पाया मी घेतलेला असेल तर ह्याचा मला मध्यबिंदू काढायचा आहे. तर ह्याचा मध्यबिंदू काढायला सरळ आहे ना, मी ही बाजू ह्या बाजूला जोडणार आणि इथे घडी घालणार. ही घडी घातली म्हणजे मला हा एक बिंदू मिळाला आणि ह्या बिंदू मिळून हा एक पूर्ण लंबरूप रेषा मिळाली. आता आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपला जो तिसरा त्रिकोणाचा बिंदू आहे, एक हा आहे, एक हा आहे आणि जो तिसरा बिंदू आहे तो ह्या लंबरेषेवरती असणार आहे. आता समभुज त्रिकोण म्हटल्यानंतर बाजू समान आहेत म्हणजे ही जी बाजू आहे ही एवढीच असणार आहे. मग आता ही बाजू मी कशी मोजणार? तर ही बाजू मोजण्यासाठी मी हा बिंदू बरोबर ह्या लंबरेषेवरती आणला आणि तिथे खूण करून घेतली. तिथे खूण करून घेतली म्हणजे हा जो माझा समभुज त्रिकोणाचा तिसरा जो बिंदू आहे तो हा आहे. तर तो मी नुसत्या घड्या घालून कसा काढू शकते? तर मी पहिल्यांदा ही घडी घातली. ही घडी घातल्यानंतर त्रिकोणाची ही बाजू वळवून घेतली मी. म्हणजे मला त्रिकोणाची ही बाजू मिळाली. आणि आता ही बाजू मिळवण्यासाठी मी पहिल्यांदा केलं तसंच फक्त उलट्या बाजूने करणार आहे. ही बाजू मिळाली आणि नंतर ही केली. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मला हा समभुज त्रिकोण मिळाला. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ह्या बाजूनी जर नीट बघितलं तर या समभुज त्रिकोणाचे पाया दुभागणारे शिरोबिंदूतून टाकलेले लंब पण आपल्याला स्पष्ट दिसतात. म्हणजे हे जर मी अशा घड्या घालून घेतल्या तर आपल्याला मिळालेला हा समभुज त्रिकोण कोणताही कोण मापक पट्टी वगैरे काहीही न वापरता आपल्याला समभुज त्रिकोण मिळाला आहे. आता तुम्हाला ह्याच्या जर रेषा ज्यावरून आपण घड्या घातलेल्या आहेत त्या मी जरा स्पष्ट करते म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते नीट लक्षात येईल. या पद्धतीने आपल्याला तिन्ही लंब एका बिंदूमध्ये एकत्र येतात हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही जर ही आकृती नीट बघितली तर तुम्हाला तीन सारखे भाग दिसतात का? हे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्ही तुमची स्वतःची कोडी तयार करू शकता. आता मी तुम्हाला जर असं मी हा ह्या रेषेवरून ह्या रेषेवर असे हे जर तीन भाग कापले आणि तुम्हाला ते जर स्वतंत्रपणे दिले आणि तुम्हाला सांगितले की हे तीन भाग असे जोडा की त्याचा समभुज त्रिकोण तयार झाला पाहिजे, करू शकाल तुम्ही? दाखवते तुम्हाला. धन्यवाद.